प्रचारात व्यस्त आहेत. यावरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीसांवर सडकून टीका केली आहे. ठाकरेंच्या टीकेनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये येऊन बळीराजाला मदतीचा हात देणार की मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ठाकरेंवर ॲक्शन घेणार, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. सरकारने बळीराजाला वाऱ्यावर सोडले का? शेतकऱ्यांची वाताच झालेली आहेत, घरदार उद्ध्वस्त झालेत आणि तुम्ही प्रचाराला तिकडे जातात, लाज नाही वाटत? राज्यावर दुष्काळाचं संकट, सरकार प्रचारात व्यस्त. ट्रिपल इंजिन सरकारवर ठाकरेंचा घणाघात. तुमचं ट्रिपल इंजिन असेल पण त्या इंजिनातून थापांचे दूध न सोडता भरघोस मदत ती माझ्या राज्यातल्या शेतकऱ्याला करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तेलंगणा दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकीसाठी शिंदे फडणवीस भाजपा उमेदवारांचा प्रचार करताय आणि याच मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीसांना चांगलंच सुनावलंय. आज माझ्या राज्यातला शेतकरी संकटात असताना, गारपीट अवकाळीच्या संकटात असताना, जो माणूस स्वतःच्या घराची काळजी न करता बेपरवाईने दुसऱ्या पक्षाच्या प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जातो, असा माणूस देश राज्याचा कारभार करायला नालायक आहे आणि अशा माणसाने सत्तेवर राहण्याचा त्याला अधिकार नाही आहे. स्वतःचं घर न सांभाळता दुसऱ्याच्या घरामध्ये डोकावणारे हे घुरटे हे राज्याला न्याय देऊ शकत नाही आहेत. आपलं घरदार वारेवरती सोडून दुसऱ्यांच्या घरामध्ये जर प्रचाराला जात असतील तर मग हे उपयुक्त आहे? या मुख्यमंत्र्याचं आणि उपमुख्यमंत्र्याचं उपयुक्त आहे राज्याला? घर सोडून दुसऱ्याची घरं तुम्ही म्हणजे त्यांची पण बरबादीच करायला जातात थापा मारून. आज बघितलं तर मला वाटतं कुठे तेलंगणात गेलं वाटतं का, महाराष्ट्र उघडा पडलाय, महाराष्ट्राच्या वरती गारपीट झालेली आहे, मृत्यूमुखी काही पडलेत, शेतकऱ्यांची वाताच झालेली आहेत, घरदारं उद्ध्वस्त झालेत आणि तुम्ही प्रचाराला तिकडे जातात, लाज नाही वाटत? मग मी हे बोलल्यानंतर स्वतःच्या पंचतारांकित शेतीमधनं पुन्हा हे सांगणार की गरीब शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला? उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीसांसोबतच पंतप्रधान मोदी आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही शेलक्या शब्दात टीका केली आहे. की आपले प्रधानमंत्री क्रिकेटच्या फायनलला जातात पण मणिपूरमध्ये जात नाहीत. मग तोच प्रश्न माझा असा आहे की आमचे मुख्यमंत्री आहेत, पंतप्रधान आहेत, गृहमंत्री आहेत, त्यांना सगळ्यांना बाकीच्यांवरती दमदाट्या करायला वेळ आहे, इतर राज्यात प्रचार करायला वेळ आहे, इतर राज्यात रेवडी उडवायला वेळ आहे, म्हणून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या पाठीवरती हात फिरवायला ते कधी येणार? की दिवाळीपूर्वी पीक विमा योजनेची अग्रिम रक्कम ही शेतकऱ्याच्या खात्यात गेली नाही तर मी दिवाळी साजरी करणार नाही. मला तर काय ते नंतर दिसले नाही. दिवाळीमध्ये फटाक्यांचा आवाज ऐकू आला पण मुंडेंचा आवाज कुठे ऐकू नाही आला. त्यांनी कुठे फटाके वाजवले मला काही त्याची माहिती नाही आहे. मग शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची अग्रिम का होईना रक्कम मिळाली का, त्यांच्या खात्यात जमा झाली का, मिळाली असेल तर किती मिळाली, किती जणांना मिळाली आणि जी काही माहिती येते काही जणांची तर थट्टा झालेली आहे, 20-20 रुपयाचे चेक सुद्धा मिळालेले आहेत. ठाकरेंनी ट्रिपल इंजिन सरकारवर टीकेची झोड उठवल्यानंतर मंत्री शंभूराज देसाईंनी शिंदेचे बाजू सावरण्याचा प्रयत्न केलाय. मुख्यमंत्र्यांबद्दल असे शब्द वापरू नका अशी ताकीद शंभूराज देसाई यांनी दिली आहे. परंतु जेव्हा आमचे नेते माननीय शिंदे साहेबांच्या बद्दल तुम्ही अशा पद्धतीचा शब्द वापरता की जो आम्ही बोलू सुद्धा शकत नाही, त्यामुळे साहजिकच शिंदे साहेबांचा एक सहकारी म्हणून त्यांच्याबद्दल असा शब्द तुम्ही वापरला तर तुमच्याबद्दल तेवढ्याच तीव्रतेनं आम्हाला सुद्धा बोलावं लागेल, हे ना इलाज म्हणून मला या ठिकाणी सांगावं लागते. जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री असताना कोकणात अशा पद्धतीची अतिवृष्टी झाली, अवकाळी पाऊस आला, पिकांचं नुकसान झालं, त्यावेळी किती दिवसानंतर तुम्ही गेला तिथं पाहणी करायला? त्यावेळी सुद्धा तुमचे मंत्रीच अगोदर त्या ठिकाणी गेले होते, तुमचे स्थानिक आमदारच त्या ठिकाणी गेले होते. असं नाही की आज अतिवृष्टी झाली तात्काळ उद्धव ठाकरे साहेब गेले. राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना प्रचारात व्यस्त असलेल्या शिंदे फडणवीसांवर राऊतांनीही जोरदार टीका केली. तर राऊतांच्या या टीकेला नरेश म्हस्केंनी नेमकं काय उत्तर दिलं आपण पाहूया. गेल्या 2 दिवसांमध्ये गारपीट, अवकाळी पाऊस ह्याच्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. शेतकरी आक्रोश करतो आहे, उभी पिकं शेतामध्ये झोपली आहेत, शेतात चिखल झालेलं आहे. अशा वेळेला राज्याच्या प्रमुखांनी या राज्यात असायला पाहिजे की तिकडे जाऊन प्रचारात गुंतलं पाहिजे का? तुमच्याशिवाय तेलंगणाच्या निवडणुका होणार नाही आहेत का? निवडणुका होणारच आहेत, त्या भारतीय जनता पक्ष तिकडे हरणारच आहे. तुम्ही गेलात काय किंवा नाही गेलात काय,
त्यांची जी काही आघाडी असेल त्यांनी संजय राऊत यांना कामाला ठेवलेलं आहे. यापूर्वीचे मुख्यमंत्री होते ते 2.5 वर्षात जेवढे फिरलेले नाही आहेत या महाराष्ट्राच्या प्रश्नांवर तेवढे मुख्यमंत्री एका दिवसात फिरत असतात. तेलंगणाला जर ते गेले म्हणून तुम्हाला वाईट वाटतं का? तुम्हाला राग आला आहे का? तर तुमची एक मराठी सोपी एक मराठी मोळा शब्द आहे आपली जळाली का? का आपल्याला कधी कोणी बोलवलं नाही? प्रचाराच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी शिंदेंवर शेलक्या शब्दात टीका केली. यावरून आता शिंदे गट ठाकरेंवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप शंभुराज देसाई यांनी केला. आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंवर जशी कारवाई करण्यात आली होती तशीच कारवाई करण्याची संधी शिंदे गट शोधतोय. माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना जेव्हा नारायण राणे साहेबांनी त्यांच्याबद्दल असा एखादा शब्द वापरला होता तेव्हा जी भूमिका राज्य सरकारची होती, राज्य सरकारचे प्रमुख म्हणून त्यावेळच्या माननीय मुख्यमंत्र्यांची होती, तशाच बाबतीतली ही सिच्युएशन आत्ता निर्माण झालेली आहे. कायदे तज्ज्ञांचा, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा याच्या बाबतीतशी मी चर्चा करून त्याबाबतीत योग्य निर्णय किंवा कारवाई करण्याच्या बाबतीत आम्ही विचार करत आहोत. तेलंगणातील प्रचाराच्या मुद्द्यावरून ठाकरे गटानं ट्रिपल इंजिन सरकारला अचूक घेरलंय. शिंदे गट देखील आक्षेपार्ह वक्तव्याचा आधार घेत ठाकरेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र राजकीय पटलावरच्या शहकाट शहातून दुष्काळग्रस्त बळीराजाला दिलासा मिळणार का हे पाहणं आता महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.